एक असा समाज ज्यामध्ये किशोर वयातल्या मुलामुलींना सर्वाधिक त्रास होतो त्या समाजानं त्यांच्या पूर्वजांची नीट काळजी घेतली नाही ठराविक गोष्टी केल्या जायच्या जेव्हा कुणाचा मृत्यू व्हायचा जेणेकरून ते तुमच्यातून खूप जास्त जगण्याचा प्रयत्न करणार नाही तुम्ही अनुवांशिक स्तरावर अंतर निर्माण करता त्यांच्यापासून जेणेकरून हे जीवन एक नवीन ताज जीवन म्हणून काम करेल आता महालया अमावस्या येतेय पुढच्या काही दिवसात हा वर्षातला तो काळ आहे जिथे शरद ऋतूमधल्या विषुवृत्ताच्या आसपास हा वर्षातला तो काळ आहे पृथ्वीचं स्त्रीतत्व जास्त प्रबळ असतं तेव्हा खास करून उत्तर गोलार्धात पृथ्वीची स्त्री प्रकृती जास्त वाढलेली असते तर स्त्री तत्व प्रबळ असल्यामुळे महालया अमावस्या याकडे एक अशी वेळ म्हणून सुद्धा पाहिलं जातं जेव्हा आपण आपला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो आपल्या पूर्वजांना आपल्या पूर्वजांचं काय महत्व आहे ते मेलेले आहेत आपण त्यांचा विचार का करावा तर प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही सध्या जे कोणी आहात आजच्या जगात तुम्ही सतत गुगलवर असल्यामुळे तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुमचा जन्मसुद्धा गुगलमधून झालाय ज्या लोकांना आपण तुमचे पूर्वज म्हणतो ते कदाचित इथे तिथे झाडांवर लटकलेले किंवा इकडे तिकडे फिरत नसतील पण ते तुमच्या जिवंत आहेत पूर्वजांचा किती भाग तुमच्या जिवंत राहतो ते एका स्तरावर तुमचं आयुष्य समृद्ध करतं आणि दुसऱ्या स्तरावर तुमचं जीवन अडकवून ठेवतं आपण जे कोण आहोत ते आहोत फक्त आपल्या पूर्वजांमुळे जे काही ते शिकले त्यांना जे काही माहीत होतं त्यांची कौशल्य त्यांच्याकडचं तंत्रज्ञान त्यांच्या जीवनाची जाण आपण ते सगळं आत्मसात केलंय कळत न कळत आपल्यापैकी प्रत्येकानं त्याचवेळी जर तुम्ही त्यांना तुमच्यातून खूप जगू दिलं तुमच्याकडे स्वतःचं आयुष्यच उरणार नाही कारण मृतांना कमी समजू नका ते तुमच्यातून जगायला बघतील हेच कारण आहे की का एवढी काळजी घेतली गेली कुठल्या एका संस्कृतीमध्ये नाही तर जगभरातल्या अनेक संस्कृतींमध्ये ठराविक गोष्टी केल्या जात होत्या जेव्हा कोणी मरायचं तेव्हा जेणेकरून ते तुमच्यातून खूप जास्त जगण्याचा प्रयत्न करणार नाही कारण जर त्यांनी तुमच्यातून खूप जास्त जगण्याचा प्रयत्न केला तर तुमचं आयुष्य वाया गेलंय म्हणजे तुम्ही एक नवीन ताजं जीवन नसाल तुम्ही एक प्रकारची कार्बन कॉपी असाल एका जुन्या जीवनाची ज्या प्रकारे तुम्ही उठता आणि बसता <laughs> तुम्हाला कदाचित तुमच्या आयुष्याच्या सुरुवातीला कळणार नाही जेव्हा तुम्ही अठरा एकोणीसचे होता तुम्हाला वाटतं की तुम्ही नक्कीच तुमच्या आई वडिलांसारखे होणार नाही मी त्या सगळ्या मुक्त जीवांबद्दल बोलतोय पण तुम्ही पंचेचाळीसचे होता होता तुम्ही त्यांच्यासारखे बसता त्यांच्यासारखे उभे राहता त्यांच्यासारखे बोलता माहितीये नकळतपणे तुमच्या शरीराची हालचाल सुद्धा त्यांच्यासारखी होते तर प्रत्येक संस्कृतीनं ही काळजी घेतली की मृतांपासून अंतर कसं निर्माण करता येईल भारतामध्ये आपण विस्तृत पद्धती विकसित केल्या वेळा निवडल्या जेव्हा आपण या दिशेने सर्वाधिक कार्य करू शकतो जेणेकरून दरवर्षी आपण आणखी अंतर निर्माण करत जाऊ तर हाच तो काळ आहे वर्षाचा ज्याला म्हटलं जातं पितृपक्ष म्हणजे हा तुमच्या पूर्वजांसाठी काहीतरी करण्याचा काळ आहे तुम्हाला ते माहीत असतील किंवा नसतील बारा पिढ्यापर्यंतच्या लोकांसाठी हे कार्य केलं जातं जेणेकरून ते तुमच्यातून जगण्याचा प्रयत्न करणार नाही तुम्ही अंतरनिर्माण करता अनुवंशिक स्तरावर त्यांच्यापासून जेणेकरून हे जीवन ऑर्गनाईज इट फ्रेश लाईफ एक नवीन ताज जीवन म्हणून काम करेल एक नवीन शक्यता म्हणून की ते भूतकाळाची पुनरावृत्ती होणार नाही तर हा आता सध्या आपण या काळात आहोत महालया अमावस्या योग केंद्रात मला वाटतं जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक ते आवश्यक विधी करतील त्यांच्या पूर्वजांपासून अंतर निर्माण करण्यासाठी त्यांचा मृत्यू खूप पूर्वी होऊन गेला असेल कदाचित आपण मृतांना कसं हाताळतो याचा एखाद्याच्या जीवनाशी पुष्कळ संबंध आहे मी हे आधी बोललोय जे आता काही ठिकाणी याबद्दल संशोधन होतंय कारण जे तुम्हाला जीवनाकडे पाहून कळतं त्याला आजकाल संशोधन समजत नाहीत तुम्हाला प्रयोगशाळेतल्या उंदरांचं निरीक्षण केलं पाहिजे की त्यांच्या पूर्वजांच्या वागणुकीचा त्यांच्यावर परिणाम होतोय की नाही होतो उंदरांच्या बाबतीत खरं असेल तरच ते तुमच्या बाबतीत खरं आहे उंदरांची शर्यत म्हटलंय ना त्यांच्यामध्ये सुद्धा हे पाहण्यात आलंय की एक प्रयोग जो मला वाटतं एमेरी विद्यापीठात झाला कदाचित किंवा विद्यापीठाचं नाव वेगळं असेल काहीतरी कुठलं तरी, तरी? मोठं अमेरिकन विद्यापीठ नक्की त्यांना हा छोटासा प्रयोग केला जिथे उंदरांचा एक समूह त्यांना खूप छान चेरीचा वास येणारं चीज दिलं होतं त्यांनी पटापट खाऊन टाकलं एक दिवस पुढच्या दिवशी जेव्हा ते खायला आले त्यांनी चीजमध्ये तोंड घातलं तेव्हा त्यांना विजेचा शॉक लागला तुम्हाला माहितीये मनुष्य कसे असतात आणि पुन्हा पुन्हा काही दिवसांसाठी त्यांनी असं केलं की जेव्हा त्यांनी ह्या चेरीचा वास येणाऱ्या चीजमध्ये तोंड घातलं की त्यांना शॉक लागायचा उंदरांच्या सात पिढ्या त्यानंतर चेरीच्या वास येणाऱ्या चीजच्या जवळपासही जात नव्हत्या ते धडा शिकले म्हणतोय मी आणि या पिढ्या कधी एकत्र राहत नव्हत्या तुम्हाला वाटत असेल की ते शाळा चालवत असतील त्यांना वेगळं केलं होतं तर ते जिथे कुठे होते सात पिढ्यांसाठी त्यांनी शिकलेलं ज्ञान तसंच राहिलं फक्त आठव्या पिढीत ते थोडं कमी होऊ लागलं उंदरांच्या बाबतीत खरं असेल तर ते तुमच्या बाबतीतही खरं असलं पाहिजे मी त्यांच्या डेटानुसार बोलतोय आम्हाला आधीपासून ठाऊक आहे तुमच्याबद्दल हे खरं ते सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी तुमच्या बाबतीत खऱ्या आहेत सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हींचा जर तुमच्या आयुष्यावर प्रभाव जास्त प्रबळ झाला तर ती एक नकारात्मक प्रक्रिया बनते ते कदाचित सकारात्मक असेल पण जर तो प्रभाव खूप प्रबळ झाला तर ते नकारात्मक होतं कारण ज्या कुठल्या तुमच्या साथ आ, मी फक्त सात म्हणतोय ठीक आहे महाला अमावस्येला आम्ही बारासाठी करणार आहोत पण न जाणो कारण तुम्ही सर्वांनी मास्क लावलेले आहेत मला कळत नाही की तुम्ही मनुष्य आहात की उंदीर <laughs> <laughs> खरंच आपण सगळे विचित्र दिसायला लागलोय आजकाल <laughs> तर ज्या पिढ्या आपण गमवल्या आहेत कदाचित आपल्याला ते माहीत नाहीत त्यांची नावं माहीत नाहीत त्यांचे फोटोसुद्धा पाहिले नसतील पण ते आपल्यामधून जगतायत तर जे काही ते शिकले सात किंवा बारा पिढ्यांआधी आधी तर ते खूप जास्त आपल्याहून व्यक्त झालं तर तुम्ही आजच्या काळासाठी अर्थहीन व्हाल तर तुम्हाला चेरीच्या वासाची भीती आहे याला आज काहीच अर्थ राहणार नाही पण ते तुमच्या चालूच राहतं तर माहितीचं हे गुंतागुंतीचं जाळं ज्याला आपण आज अनुवंशिक माहिती म्हणतोय कर्माची माहिती प्राणिक माहिती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या गोळा झाल्यात एक माहितीचं जाळं जे आपल्या आयुष्यात कितीतरी प्रकारे कार्यरत असतं यामधला काही भाग आपल्याला समजलाय त्यावर संशोधन झालंय आधुनिक संशोधन आणि पुष्कळ भाग त्यांना कळतंय की ते त्या दिशेला चातंय पण बरं का तुम्हाला त्याला निधी लागतो निष्कर्ष सादर करायला म्हणून ते पुढे ढकललं जातंय पण आपल्याला ठाऊक आहे की ह्याचा प्रभाव असतो खास करून असे समाज जे त्यांच्या मृतांना नीट हाताळत नाहीत त्या समाजांमध्ये सर्वात असुरक्षित लोकसंख्या जी असेल ती म्हणजे किशोर वयातली मुलं मुली शून्य ते आठ वर्षापर्यंत लहान मुलांना एक प्रकारचं संरक्षण असतं एका प्रकारचं रक्षाकवच त्यांच्या पूर्वजांपासून <laughs> ते त्यांच्याच पद्धतीनं राहू शकतात पण आठ ते अठरापर्यंत नीट न हाताळलेल्या मृत पूर्वजांचा मृतपूर्वजांचा अभावी मी म्हणतोय त्यांचा आत्मा किंवा त्यांची स्मृती गोंधळ घालते किशोर वयातल्या मुला मुलामुलींसोबत तर असा समाज ज्यामध्ये किशोर वयातले सर्वात जास्त त्रास भोगतात आयुष्याचा सर्वोत्तम काळ आहे अनेक प्रकारे पण ते सर्वात जास्त त्रास भोगतात तुम्ही समजून घेतलं पाहिजे की त्या समाजाने त्यांच्या मृतांना योग्य प्रकारे हाताळलं नाहीये तर हा वर्षाचा तो काळ आहे की जरी तुम्ही भूतकाळात काही केलं नसेल तरी सगळेजण एकच प्रयत्न करतात या पूर्वजांच्या ओझ्यापासून मुक्त होण्याचा जेणेकरून त्यांच्या आपल्या जीवनावरचा प्रभाव सीमित राहील आपल्याला ते कोण होते त्याबद्दल आदर आहे त्यांच्या योगदानाची आपल्याला कदर आहे आपलं या प्रकारचं शरीर आहे या प्रकारची बुद्धी आहे या प्रकारची जाण आहे या प्रकारचं जे काही आहे या सगळ्यामध्ये त्यांची भूमिका आहे आपण त्याबद्दल कृतज्ञ आहोत त्याच वेळी आपल्याला त्यांनी आपल्यापासून थोडं अंतरावर राहायला हवंय जेणेकरून आपण आपल्या स्वतःचं जीवन जगू शकू हे महत्वाचं आहे अन्यथा त्यांचा प्रभाव खूप खूप जास्त प्रबळ होईल किशोरावस्थेतली आणि बाळंतीण स्त्रिया यांना सर्वात जास्त धोका हो आहे ह्या शक्तींपासून हे खूप महत्वाचं आहे की जर असे लोक तुमच्या घरी असतील तर तुम्ही याची काळजी घेतली पाहिजे तर महालय अमावस्या हा तो दिवस आहे